नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा नोकरी विषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा MPSC तसेच PSI STI आणि ASO या पदासाठी गेल्या काही परीक्षेला काही प्रश्न झाले होते त्यावर आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। तर त्यामध्ये काही आपण प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिप्युटी गव्हर्नर HR खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या समितीचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर नाव होते कॉर्पोरेट बंधपत्र विकसित करणे। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षण कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मानवी भांडवल होय। तर पहा, शिक्षण कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट म्हणजेच मानवी भांडवल आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम। या कार्यक्रमाची अंमलबजावणी ही दुष्काळ व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली आहे। कोणत्या राज्यात? महाराष्ट्र राज्यात। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, डॅश ही जीवाणू लेग्युम वनस्पतीच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने जोडलेला असतो आणि नायट्रोजन स्थितीकरण करत असतो म्हणजेच नत्रिकीकरण करत असतो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रायझोबियम। तर पहा, रायझोबियम हा जीवाणू लेग्युम वनस्पतीच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने जोडलेला असतो आणि नायट्रोजन स्थितीकरण म्हणजेच नत्रिकीकरण करत असतो। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, प्राणी ऊती संवर्धन प्रक्रियेमध्ये ट्रिप्सिनचा उपयोग डॅश साठी केला जातो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऊती डिसॅग्रेशन साठी केला जातो। तर प्राणी ऊती संवर्धन या क्रियेमध्ये ट्रिप्सिन याचा उपयोग आहे तो ऊती डिसॅग्रिगेशन साठी केला जात असतो। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो। आपल्याला खाली 4 घटक दिलेले आहेत, तर त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीयीकरण, खाजगीकरण, शिथिलीकरण आणि विकेंद्रीकरण। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ व क हे बरोबर आहेत। तर अ म्हणजे आहे राष्ट्रीयीकरण आणि क म्हणजे आहे शिथिलीकरण। तर पहा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? अ आणि क। तर अ म्हणजे राष्ट्रीयीकरण आणि शिथिलीकरण। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या विकासासंदर्भात डॉक्टर कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होतो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर भौतिक इलेक्ट्रॉनिक ज्ञान आर्थिक जोडणी। पर्याय क्रमांक 1, तर भारताच्या विकासासंदर्भात डॉक्टर अब्दुल कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर त्यामध्ये भौतिक इलेक्ट्रॉनिक ज्ञान व आर्थिक जोडणी इत्यादी घटकांचा समावेश होतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे उद्दिष्ट नेमके काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वीज निर्मिती साधनांचा जास्तीत जास्त वापर करणे हे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे महत्वाचे उद्दिष्ट आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 1000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्य म्हणजेच पाऊस पडत असतो? यामध्ये आपल्याला 4 जिल्हे दिलेले आहेत, त्यामध्ये गडचिरोली, भंडारा, रत्नागिरी आणि सातारा। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब आणि क हे जे आहेत ते बरोबर आहेत। तर अ म्हणजे आहे गडचिरोली, ब म्हणजे आहे भंडारा आणि क म्हणजे आहे रत्नागिरी। तर हे जे जिल्हे आहेत या तीनही जिल्ह्यामध्ये 1000 मिलीमीटर म्हणजे MM पेक्षा जास्त पाऊस पडतो। पर्याय क्रमांक याचं 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न आहे यानंतरचा, हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहेत। तर 4 वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत, तर त्यामध्ये आहे जगात सर्वात उंच पर्वतरांग, सर्वात लांब पर्वतरांग, सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आणि घडी पर्वतरांग। आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ क आणि ड। अ म्हणजे आहे जगातील सर्वात उंच पर्वतरांग, क
म्हणजे आहे सर्वात अरवाचीन पर्वतरांग आणि ड म्हणजे आहे घडी पर्वतरांग। तर ही हिमालय पर्वताची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खासगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर डॅश या पंतप्रधानांनी दिली। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजीव गांधी यांनी। तर पहा अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावरती लक्ष कमी करणे व खासगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम म्हणजे सर्वात आधी भर दिलेली आहे राजीव गांधी या पंतप्रधानांनी। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे सार्क SAARC याची स्थापना खालील कारणांसाठी झालेली आहे। आपल्याला 4 कारण दिलेली आहेत। तर यामध्ये आहे क्षेत्रीय सहकार्य, मुक्त व्यापार, सामूहिक सुरक्षितता आणि संघर्षाचे निराकरण। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ म्हणजे काय आहे क्षेत्रीय सहकार्य एवढ्या कारणासाठी फक्त सार्क याची स्थापना झालेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम 30 अ कोणत्या बाबीशी संबंधित आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर कलम 30 अ हे जे आहे ते अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व प्रशासन करण्याचा अधिकार देतं। कोणतं? कलम 30। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बंजारा ही भटकी जमात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी परिचित आहे। तर खालीलपैकी कोणते नाव बंजारा या भटक्या जमातीसाठी वापरले जात नाही। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धमानी। तर पहा यामध्ये मित्रांनो बंजारा ही जी भटकी जमात आहे तर या जमातीला प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। तर यामध्ये लमानी, सुगाली आणि लंबाडी या तिन्ही नावांनी बंजारा जातीला म्हणजे जमातीला ओळखलं जातं, पण धमानी या नावाने ओळखले जात नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे यामध्ये लमानी, सुगाली आणि लंबाडी या तिन्ही जमातीच्या नावाने त्यांना ओळखले जाते, फक्त धमानी या नावाने ओळखले जात नाही। प्रश्न क्रमांक 15 आहे 1950 साली कोणत्या राज्याने गौड जमातीसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश या राज्याने। तर पहा मित्रांनो 1950 साली मध्य प्रदेश या राज्याने गौड जमातीसाठी स्वतंत्र राज्य करा अशी मागणी केलेली होती। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लगेचच मराठी नोकरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर मित्रांनो आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।